हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, सूट व कमिशन म्हणजे डिस्काउंट आणि कमिशन या भागातील आपल्याला पुढील उदाहरणं अभ्यासायची आहे. पहा, एक पाचवं उदाहरण आहे. पहा, 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास 1955 रुपयास मिळतो, तर गिरायकास मिळालेली सेकडा सूट काढा. आपल्याला सेकडा पर्सेंटेज त्याला किती सूट मिळाली हे काढायचं आहे. 2300 रुपये छापील किंमत आहे, म्हणजे प्रिंटेड प्राईस त्या मिक्सरवरती 2300 रुपये आहे, तर तो गिरायकास 1955 रुपयास मिळतो. तर सिम्पली आपल्याला याच्यातून हे मायनस करावं लागेल आणि किती रुपये मिळाले त्या रुपयाचं सेकडा पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे, टक्केवारी काढायची आहे. तर पाचव्या उदाहरणाचा अँसर इथे घेतला आहे. हा सहावासुद्धा प्रश्न आपण इथेच घेतलेला आहे आणि त्याचं अँसर आपल्याला खाली दिलेलं आहे. तर सर्वात आधी आपण पाचव्या प्रश्नाचा विचार करूया. मिळालेली सूट बघा त्या गिराईकास. 2300 रुपयाचा मिक्सर होता, तर तो मिळाला 1955 रुपयास. मग किती रुपयाची बचत झाली, सूट मिळाली त्याला? पहा, 345 रुपयाची सूट त्या ग्राहकास मिळाली. आता आपल्याला याच्यावरचं सेकडा सूट काढायची आहे. पहा, 2300 रुपयावरती किती मिळाले, 345 रुपये. तर सेकडा किती? सेकडा टक्केवारी काढताना 100 त्याला काय करावं लागते, आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते. तर हे सॉल्व केलं असता हा 0 0 इथे काय होणार, कॅन्सल होणार. 345/23 = 15 असं आन्सर येते. म्हणजे किती सेकडा सूट मिळाली त्या ग्राहकास? 15% सेकडा सूट मिळालेली आहे. आता यानंतर आपण सहावं उदाहरण बघू. पहा, सहाव्या उदाहरणात काय विचारलेलं आहे. दुकानदार एका दूरदर्शन संचावर सेकडा 11 सूट देतो. सेकडा किती रुपये सूट? 11 रुपये सूट आहे. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. 100 रुपयावर 11 रुपये सूट, म्हणजेच 11% सूट आहे. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. इथे आपल्याला छापील किंमत विचारलेली आहे. याआधीच्या ज्या आपण 4 उदाहरणापर्यंत उदाहरणं बघितले त्याच्यातसुद्धा आपण छापील किंमत कशी काढायची हा भाग अभ्यासलेला आहे. आता 6व्या उदाहरणाकडे आता वळू, अँसरकडे आपण. समजा विक्री किंमत ही 100 रुपये आहे. 100 रुपयावर सेकडा 11% सूट आहे, त्याच्यामुळं 100 रुपयातले 11 रुपये वजा करा, तर तिची विक्री किंमत किती होणार त्या वस्तूची? 89 रुपये होणार. समजा आपण विक्री किंमत 22,250 रुपये असताना छापील किंमत काय घ्यायची, त्याची एक्स घ्यायची. 22,250 ही विक्री किंमत आहे, तर त्याची छापील किंमत काय घेतली? एक्स. मग 89 रुपये विक्री किंमत असताना छापील किंमत किती झाली? 100 रुपये झाली. तर याचं समीकरण पहा कसं लिहायचं. 89 ही छापील किंमत आहे, विक्री किंमत आहे, तर त्याची छापील किंमत 100 रुपये आहे. त्याच पद्धतीने 22,250 रुपये ही विक्री किंमत आहे, आपण छापील किंमत एक्स घेतलेली आहे. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण हे अँसर एक्सचं शोधूया, जे छापील किमतीकरता आपण घेतलेलं आहे. 100 × 22,250 होणार एक साईडला, आणि तिरपा गुणाकार केला असता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशननी 89x येणार. एक्स इज इक्वल टू हा जो कोइफिशियंट आहे 89, हा आपण डिनॉमिनेटरमध्ये इथे घेऊन बाकीचा भाग हा कुठे जाणार? न्यूमरेटरला जाणार. तर आपण हे संपूर्णतः जर सॉल्व केलं, 22,250/89 जर केलं, तर याचं अँसर येते 250 × 100, म्हणजे अँसर आलं 25,000. म्हणून दूरदर्शन संचाची छापील किंमत जी एक्स आपण घेतली ती किती रुपये आहे ॲक्च्युली? 25,000 रुपये आहे, असं या उदाहरणाचं इथे अँसर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतरचं जे 7th एक्झाम्पल आहे ती आहे कृतीपत्रिका. त्यामध्ये आपल्याला रिक्त जागा भरायच्या आहे, तर ते सुद्धा आपण आता यानंतर उदाहरण बघूया. छापील किमतीवर 10% सूट असताना सेकडा 10% सूट आहे, म्हणजेच 100 × 10 जर गेले तर 90 रुपयात पडणार. ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल, म्हणजे किती रुपयात पडेल,
हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा. कृती आहे या उदाहरणामध्ये, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे. छापील किंमत किती रुपये आहे? 100 रुपये आहे. त्यातील 10% सूट, हे इथे बघा, ग्राहकास ती वस्तू 100 रुपयास मिळाली. पहिल्या ह्याच्यात 100 रुपये छापील किंमत असल्यामुळे 10% सूट म्हणजे 10 रुपयाची सूट. मग ती किती रुपयास मिळते? 90 रुपयास मिळते. इथे ॲक्च्युअल उत्तर दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा 10 रुपये सूट, किती रुपये? 10 रुपये सूट इथे आपण लिहायला लागेल, सूट मिळते, तेव्हा विक्री किंमत किती आहे? 90 रुपयास मिळते. म्हणजे 90 रुपये तिची काय झाली? विक्री किंमत झाली. तर जेव्हा 17 रुपये मिळते, एकूण सूट किती रुपये मिळते? 17 रुपये. जेव्हा 17 रुपये सूट, तेव्हा विक्री किंमत काय घेऊ आपण? 100 रुपये घेऊ. म्हणून इथे बघा, 17 रुपये जर सूट असेल तर विक्री किंमत काय घेतली आपण? एक्स. आणि 10 रुपये सूट होती तेव्हा विक्री किंमत किती होती? 90 रुपये होती. अशा पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आता इथे करायचं आहे. आणि त्याच रिकाम्या जागा इथे आहेत बघा. एक्स इंटू 10 10x होणार. म्हणजे मग एक्सची व्हॅल्यू पुटअप करताना काढताना आपल्याला 10 हा डिनॉमिनेटरमध्ये जाणार. आणि 19 to 17 याचं संपूर्ण याचा ॲन्सर आलेला आहे 153. आणि इथे सुद्धा ॲन्सर दिलेलं तेवढंच आहे. अशा पद्धतीने आपण वस्तूची या कृती आपण पूर्ण केलेली आहे या उदाहरणातील. यानंतरचं आपण आता 8वं उदाहरण जे आहे ते अभ्यासूया बघा. 8वं उदाहरण, जे दिलेलं आहे ते आहे, दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. जी किंमत त्यांनी ठरवली त्याच्यापेक्षा 25% वाढवतो तो स्वतः आणि छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. इकडे 25% वाढवतो आणि 20%ची काय देतो? सूटसुद्धा देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो? फायदा होतो की नुकसान होते हे आपल्याला काढायचं आहे. समजा दुकानदाराने ती वस्तू 100 विकायची ठरवली 100 रुपयास. हा आपला पहिला मुद्दा आहे. इथे बघा, दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. तर आपण काय घेतलेलं आहे? 100 रुपयाला विकायची ठरवली आहे. पुढे वाचायचं उदाहरण, तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. तर त्या वाढ जी आहे ती कशी काढायची? पहा, 100 रुपयावरची 25% वाढ. 25% म्हणजे 25/25 मग हे जर आपण ॲन्सर सॉल्व केलं तर 100 100 काय होणार? इथे कॅन्सल होणार. म्हणजे 25 रुपये जी वाढ केली 25%, तर किती वाढ केली? 25 रुपये वाढ केली. कशावर? 100 रुपयावर. मग 100 रुपयावर 25 रुपये वाढ जर केली तर एकूण छापील किंमत किती झाली? छाप तो किती रुपये किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो म्हणते त्या वस्तूची किंमत. छापतो म्हणजे मग 100 ठरवली होती आणि 25 रुपयाची वाढ झाली म्हणजे तिची छापील किंमत किती झाली? 125 रुपये झाली. आता पुढे वाचायचं, वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. ही जी छापील किंमत आहे या किमतीच्या 20% काढायचं. आता कुठली किंमत आपल्याला? ही जी छापील किंमत 125 आहे याच्या 20% काढण्याकरता पाहता या पद्धतीने लिहावं लागेल, 20% सूट देतो. 125च्या 20% म्हणजेच 20/100 20/100. मग हे सुद्धा आपण सॉल्व करूया, 20/5 100 आणि 125/5 म्हणजे किती येणार? 25 रुपये. 20% सूट म्हणजे किती रुपयाची सूट देतो तो? 125/25 रुपयाचे. मग दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री किंमत किती झाली? 125 मधून ही सूट गेली 25% 25 रुपये. मग 125 - 25 ॲन्सर आलं 100 रुपये. ही झाली त्याची प्रत्यक्ष विक्रीची किंमत, 100 रुपयात देतो तो. मग फरक काय झाला? शेकडा फरक. फरक म्हणजे ठरवलेली किंमत किती ठरवली होती? ती ठरवली होती 100 रुपये. इथे बघा, 100 रुपये ठरवली होती आणि प्रत्यक्ष विक्री किंमत सुद्धा किती आली? 100 रुपये आली. पहा, ही प्रत्यक्ष विक्री किंमत सुद्धा किती आली आहे? 100 रुपये आहे. तर ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत या दोन्हीमध्ये बघा बरं आता फरक. रेड बॉक्समध्ये ज्या किमती आहेत फरक काढला असता ठरवलेली किंमत मायनस प्रत्यक्ष विक्री किंमत 100 - 100 किती येणार? 0 येणार.
दोन्ही यातला फरक किती आला आहे? 0, म्हणजे शेकडा फरक काय झाला? 0% असा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीतील आपण 9.1 मधले संपूर्ण उदाहरणं दोन व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत.